मित्रांनो, विषय येणे या नॉमिनेशन टास्कमध्ये पहिली फेरी एकदम फेअर झाली. अमृता आणि यशश्रीचे दोघीचेही प्रयत्न समान दिसले. दुसऱ्या फेरीत अपूर्वा आणि विकास या दोघांचेही हॅमर त्या बॉक्समध्ये पूर्ण नव्हते. विकासने सुद्धा हॅमरची की बॉक्समध्ये आल्यावर लावली होती. फेअर डिसिजन जर द्यायचं झालं तर ती फेरी रद्दच व्हायला पाहिजे होती. तिसरी फेरी रुचिरा आणि स्नेहलतामध्ये झाली. या फेरीत क्लिअर स्नेहलता विनर झाली, कारण रुचिराने तिचे प्रयत्नच तिकडे दाखवले नाहीत. चौथी फेरी अपूर्वा आणि रोहितमध्ये झाली, पण इथेही अपूर्वा जिंकली. जर रोहितने थोडे एफर्ट्स दाखवले असते तर रुचिरा नॉमिनेट झाली नसती. पाचवी फेरी अमृता दोंगडे आणि स्नेहलतामध्ये झाली. इथे अमृता दोंगडेचा ओव्हर कॉन्फिडन्स नडला. सहावी फेरी अमृता देशमुख आणि विकासमध्ये झाली. या फेरीतही अमृता जिंकते. इथे सुद्धा बी टीमचा ओव्हर कॉन्फिडन्सच नडला, कारण विकासच्या जागेवर जर त्यांनी तेजस्विनी लावलं असतं तर इकडे थोडं चित्र वेगळं दिसलं असतं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, बी टीमकडून या चुका झालेत का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की शेअर करा.